गौतम अदानी, मोदी सरकारनं वरदान दिलेल्या उद्योजकांपैकी एक अशी विरोधकांकडून कायमच टीका व्हायची. पण याच गौतम अदानींचे शेअर्स आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच कोसळले. अमेरिकेतल्या हिंडनबर्ग संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध केला आणि याचा तुफान फटका अदानींना बसला. बरं, त्यावर अदानींनीही तब्बल 413 पानी प्रत्युत्तर दिलं, पण शेअर्समधील पडझड थांबेना. आणि यालाच अदानींनी अमेरिकेचा भारतावर हल्ला असल्याचं म्हटलंय. त्यामुळे एकूणच उद्योजकांच्या नुकसानाचं राष्ट्रवादाशी काय कनेक्शन आहे हे संपूर्ण जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रमोद, सकाळमध्ये आपलं स्वागत. तर 28 जानेवारी गौतम अदानी आणि अदानी समूहासाठी जणू काळा दिवस म्हणून उजाडला. अमेरिकेतल्या हिंडनबर्ग संस्थेनं आपल्या संशोधन अहवालातून अदानी समूहाच्या व्यवहार आणि शेअर्समधील गुंतवणुकीवर सवाल उपस्थित केलेत. पण हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स जवळपास 19% पडले आणि तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. त्यानंतर अदानी समूहानं हिंडनबर्गच्या अहवालातील निरीक्षणावर आज 413 पानाचं प्रत्युत्तर दिलंय. त्यात अदानी समूहानं काय म्हटलंय पाहूयात. हिंडनबर्गचा हा अहवाल भारताविरुद्ध सुनियोजित कट आहे. अदानी समूहावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हा अहवाल म्हणजे अमेरिकेतील कंपन्यांना आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी तयार केला आहे. हिंडनबर्गच्या या अहवालाचा मूळ उद्देश हा केवळ अमेरिकन कंपनीलाच फायदा मिळवून देणे हा होता. हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही, तर भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्वाकांक्षींसह भारतीय संस्थांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे. विश्वासार्हता आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारावर परिणाम झाला आहे. हिंडनबर्गचा अहवाल स्वतंत्र संशोधनातून केलेला नाही, चुकीच्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. सिक्युरिटी जिन्समध्ये फॉल्स मार्केट तयार करून लहान विक्रेत्यांना नफा मिळवून देणं हाच हिंडनबर्ग अहवालाचा एकमेव उद्देश आहे. अशा शब्दात राष्ट्रीयत्वाचा मुद्दा धरत अदानींनी हिंडनबर्गच्या अहवालाला प्रत्युत्तर दिलंय. तर तिकडे अदानींच्या उत्तरानंतरही हिंडनबर्ग संस्थेनं आपल्या आरोपावर ठाम राहत फसवणूक ही फसवणूकच असते अशा शब्दात पुन्हा अदानींवर निशाणा साधलाय. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. अदानी श्रीमंत असल्यामुळे त्यांच्या फसवणुकीकडे डोळेझाक करता येणार नाही. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने केली तरी ती फसवणूक ही फसवणूकच असते. भारताच्या भवितव्यावर अदानी उद्योग समूहाचा परिणाम होत आहे. अदानी उद्योग समूहाने एकीकडे देशाची लूट चालवली असताना दुसरीकडे स्वतःला राष्ट्रभक्तीच्या आवरणात गुंडाळून घेतलं आहे. याशिवाय आमच्या अहवालातील 88 पैकी 62 प्रश्नांची उत्तरं देण्यात अदानी समूह अपयशी ठरलाय, असंही हिंडनबर्गनं आपल्या प्रत्युत्तरात नमूद केलंय. तरी आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर्स बाजार उघडताच अदानी समूह आणि त्यांच्या गुंतवणूकदारावरही मोठा आघात कोसळल्याचं दिसतंय. त्यामुळे आता अदानी समूह आपले शेअर्स आणि उद्योग विश्वातलं अस्तित्व कसं टिकवून ठेवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.